क्रेजी फ्रेंड्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। सुरमई फ्राय म्हणजे ती कुरकुरीत, मसालेदार, चविष्ट आणि आतून सॉफ्ट असायलाच हवी। कमीत कमी मसाले वापरून कुरकुरीत चवदार सुरमई फ्राय कशी करायची ते मला आज तुम्हाला दाखवायचं आहे। मी इथे छोट्या साईजची सुरमई घेतली आहे, मीडियम किंवा मोठी साईज असेल तर उत्तम। फिश स्वच्छ धुवून त्यातला पाणी काढून घ्या, जेणेकरून फिशला चांगल्या प्रकारे मसाला लावता येतो। ही एक टीप लक्षात ठेवा, फिशला मसाला लावण्याअगोदर अशा प्रकारे मीठ व व्हिनेगर लावून 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा। म्हणजेच व्हिनेगर फिशमध्ये चांगली मुरली जाऊन फिश चवदार फ्राय होण्यास मदत होईल। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने। 1 चमचा लसणाची पेस्ट, 1/2 चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा कोथिंबीर पेस्ट, 2 चमचे घरगुती मिक्स मसाला, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरता मीठ। आमचूर पावडरमुळे फिशला चांगली टेस्ट येते, त्यामुळे न चुकता ह्याचा वापर करा। हे सर्व व्यवस्थित मिक्स करा। ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कारण लसूण, आलं, कोथिंबीर ह्यांच्या पेस्टमुळे पाणी न घालता चांगला ओला मसाला तयार होतो। फिशला लावण्यासाठी मसाला तयार आहे। तयार केलेला मसाला फिशला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लावून घ्या। चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। सबस्क्राईबच्या बाजूला असलेल्या बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा, टिंग टिंग, म्हणजेच माझ्या पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। उरलेला मसाला आठवडाभर ठेवायचा असेल तर त्यात थोडी व्हिनेगर घालून व डब्यात पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअर करा, म्हणजेच मसाला चांगला टिकतो। मसाला लावून झाल्यावर ह्याला 10 मिनिटे ठेवून द्या। 10 मिनिटांनंतर फ्राय करण्यासाठी पसरड पॅन घ्या, त्यावर 2 चमचे तेल घाला। गॅस मीडियम फ्लेमवरच असू द्या। सुरमई रव्यामध्ये दोन्ही बाजूंनी चांगली कोट करून फ्राय करा। सुरुवातीला जास्त तेलाचा वापर करू नका, जर वाटलं तर फिश फ्राय होत असतानाच थोडं तेल घाला। मी इथे थोडी सुरमई रवा न लावता फ्राय करत आहे। फिशची एक बाजू संपूर्ण न शिजवता 2 मिनिटांवर 3 ते 4 वेळा फिरवून घ्या। सुरमई जर मीडियम किंवा मोठी असेल तर 3 ते 4 मिनिटांवर फिरवा आणि छोटी असल्यास 2 मिनिटांवर फिरवली तरी चालेल। सुरमई चांगली फ्राय होण्यासाठी मी इथे थोड्या तेलाचा वापर करीत आहे। अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटतं, फिश फ्राय होत असताना ह्यावर झाकण ठेवू नका, नाहीतर काय होईल, फिशला लावलेला मसाला व रव्याची कोटिंग आतमध्ये वाफ झाल्यामुळे फिशला चिटकून राहणार नाही आणि कुरकुरीतपणाही मिळणार नाही। दोन्ही बाजूंनी असा मस्त कलर आला पाहिजे, फिश क्रिस्पी झालं पाहिजे। मस्त चवदार कुरकुरीत मसालेदार सुरमई फ्राय तयार आहे। स्टार्टर म्हणून किंवा भाकरीसोबत, भातासोबत फारच छान लागते। भातासोबत खायची असेल तर डाळ आणि सुरमई फ्राय यांचं कॉम्बिनेशन अफलातून लागते। अशा पद्धतीने सुरमई रवा फ्राय नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।